माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. एक एप्रिल पासून राज्यातील रेशनची यंत्रणा होणार ठप्प. पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून धुळ्यात युथ पार्लमेंट मोहीम. दोडाईच्या सर्रास गुटखा विक्री व्यवसाय सुरू. अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे मत. चाळीसगाव रोडवरील टायर दुकानाला शॉर्ट सर्किटने लागली आग. लघुद्योग भारती अध्यक्षपदी कांक्रिया तर सचिवपदी राहुल कुलकर्णी यांची निवड. धुळ्यात जागतिक वन दिनानिमित्त वृक्ष दिंडी. शहरातील मनपा शाळा क्रमांक 20 येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न. धुळे शहरातील अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे गणगौर कार्यक्रम उत्साहात साजरा. नाशिकहून मध्य प्रदेशकडे जाणारा ट्रक धुळ्यातील औदान फाट्याजवळ पलटी. आणि शहानिशा केल्यावरच लागणार अॅट्रॉसिटी, सुप्रीम कोर्टाचा निकाल. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. न्यायमूर्ती वधवा समितीच्या शिफारशांची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयवंतराव पाटील यांच्यासह धुळे जिल्ह्याचे आमदार काशीराम पावरा, आमदार डी एस आहिरे, आमदार जयप्रकाश मुंदडा, आमदार दिलीप सावंत, आमदार डॉक्टर मधुकर केंद्रे, आमदार बाबा दुराणे, आमदार सुभाष साळवी तसेच काँग्रेस शिवसेना पक्षाच्या आमदारांनी सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. राज्याचे पुरवठा मंत्री नामदार गिरीश बापट यांच्या निमंत्रणावरून विधानभवनात नामदार बापट, पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याशी गजानन बाबर, काकासाहेब देशमुख, महेश घुगे, बाबूराव मम्हाणे, शत्रुघ्न मुंडेची, वसंतराव अग्रवाल आदींच्या शिष्टमंडळाने चर्चा केली असता मंत्र्यांनी ठोस आश्वासन न दिल्याने संघटनेने 1 एप्रिल 2018 पासून माल न भरण्याचा आणि माल वितरित न करण्याचा निर्णय घेतला व तसे काकासाहेब देशमुख आणि गजानन बाबर यांनी मेळाव्यात घोषित केले. राज्याचे पुरवठा मंत्री नामदार गिरीश बापट आणि पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी दिनांक 1 एप्रिल 2018 पासून माल न भरण्याचा आणि माल वितरित न करण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा संघटनेचे नेते काकासाहेब पुष्कराज देशमुख आणि माजी खासदार गजानन बाबर यांनी मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या महाकाय मेळाव्यात केली. दिनांक 19 मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर काकासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि गजानन बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचा भव्य मेळावा संपन्न झाला. धुळे, जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांसह राज्यातील सुमारे 55,000 स्वस्त धान्य दुकानदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. राशन घेताना आमटे घेतले जातात, ऑनलाईन करायला तुमच्या पैकी आणि कुणाचाच कदाचित विरोध नसेल. आमच्या संदर्भात सुद्धा कुणाचं दुमत नसेल. तुम्हाला जर ऑनलाईन करायचंय, तुम्हाला जर आमटे घ्यायचंय, आमच्या या राशन दुकानदाराला सुद्धा पगार दिला पाहिजे ही मागणी. अरे आम्ही अन्न धान्य द्यायचं, रोकड द्यायचं आणि उद्या हे सगळं आम्ही नियमाला करत असताना आमच्या आमचा ठिकाणा रिकामा करू, आमचा पगार वाढतो. आम्ही जर ही जनसेवा करत असू तर आता हा दुर्मानी तुम्हाला करू देणार नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे, तुम्ही एकत्र येऊन हा एक मोठा संघर्ष उभा केला. तुमच्या मागण्या रस्त्यात आणि तुमच्या मागण्या रस्त्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि
शिवसेना सुद्धा सोबत माहितीनो उद्या इमानदारीनं पक्ष सभा सरकारला वाकावा लागतं हे इतिहास सांगतो. आज या प्रत्येकाचा तीन तोडायचा, हा प्रत्येकाचा तीन तुमच्या बाजूला भेट करायचा, याला लय छाती रेते मला माहितीये. म्हणून नाहीतर एक एक अनुभव सांगतो. शेतकऱ्याचं आंदोलन झालं, शेतकरी संपावर गेले, रात्री 1:30 आमचं आंदोलन शेतकऱ्याचं सोडवायचा प्रयत्न केला. त्यावेळेस शेतकऱ्यामध्ये फूट पाळायचा प्रयत्न केला. तिथं माझं कसं आज तुम्ही या ठिकाणी मोर्चा घेणार आहात, कसं एमपीएससीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी इथं आले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो मोर्चा घोडावा म्हणून सांगितलं, हे एमपीएससीचे क्लासेस घेणारे जे मास्टर आहेत ना, त्यांनी काढायला लावला. एक ऐकून घ्या, ह्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वगैरे तुमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतील, तुम्हाला वेगवेगळे अभिषेक दाखवायचा प्रयत्न करतील, तुमच्यावर दबाव टाकतील. जसा एक दबाव टाकायचा आता प्रयत्न केला, त्या मी तहसीलदारला चौकशी करायला, अरे हिंमत आहे, उद्या जर ठरवलं राज्य सरकारने या गोष्टीचा विचार करावा की उद्या दर्या राज्यातल्या सर्व राशन दुकानदारांनी केल्यातून या ठिकाणी धारकारी जर राशन देणं आणि रॉकेल देणं या राज्यात बंद केलं, तर सरकारच्या समोर दुसरी कुठलीही व्यवस्था राशन देण्याची नाही. अडचण ही तिथं महाराष्ट्राचा माणूस उपाशी मेला तरी चालेल, महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चालेल, पण आम्ही मात्र सत्तेत राहायला पाहिजे एवढीच एक भूमिका या सरकारची. लावल्याशिवाय कुणाला धान्य द्यायचं नाही असा नवा पत्रा यांनी काढला. आधार कार्ड लोकांचं सगळ्यात निघालेलं नसलं तरी त्याला या देशातल्या सगळ्या सेवा सवलती दिल्या पाहिजेत हे सुप्रीम कोर्टानं सांगितल्यावर देखील महाराष्ट्र सरकार मात्र आधार कार्डाच्या शिवाय धान्य इश्यू करायचं नाही, थम इम्प्रेशन त्याचा अंत घेतल्याशिवाय त्याला धान्य द्यायचं नाही, अशा मानसिकतेनं आपल्या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शेतकरी आणि गोरगरिबांना द्यायच्या धान्यात कपात करण्याचा डाव सरकार करतो. तुम्हाला असं समज वाटत असेल की सरकार धान्य द्यायला जर गोरगरिबांना उत्सुक आहे, पण हे सरकार जेवढं धान्य कमी खपेल तेवढे आपले पैसे वाचले असं समजणारं सरकार आहे. आणि म्हणून तुम्हाला त्रास करण्याचं मूळ कारण गोरगरिबांना तुम्ही जे धान्य वाटता ते सहजगत्या जाऊ नये हा यांचा डाव आहे. आपण दिलेल्या सगळ्या मागण्यांना आमच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे, याच्याबद्दल शिवसेनेचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर मुंदडा साहेबांचा प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. राज्यकर्त्याने एखादा निर्णय घेतला तर तो शेवटच्या स्तरापर्यंत राबवता आला पाहिजे असे निर्णय लोकांनी घ्यायचे असतात.
पोलीस व जनतेत सुसंवाद असावा, विशेषतः या देशाचा आधारस्तंभ असलेल्या युवकांच्या मनात सध्याच्या परिस्थितीबाबत नेमके काय विचार सुरू आहेत याची माहिती मिळावी, या हेतूने महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून युथ पार्लमेंट ही मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबवली जावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने धुळे शहरात कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेत सेवेत असलेल्या मुख्याध्यापक शिक्षक यांची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षकांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. देशातील समस्या, भ्रष्टाचार, गुन्हेगारी याविषयी आपले मत काय याबाबत युवकांकडून विचारणा केली जाणार आहे. याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे म्हणाले, माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेत जी युथ पार्लिमेंट ही संकल्पना राबवण्यात येणार आहे त्याद्वारे तरुणाईला जे देशासमोरच्या ज्या समस्या आहेत, भ्रष्टाचार असो किंवा इतर समस्या गुन्हेगारी असो, याविषयी तरुणाई कसा विचार करते हे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होण्यासाठी, त्यांचे विचार समाजासमोर येण्यासाठी एक युथ पार्लिमेंट पूर्ण परिक्षेत्र लेवलवरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी धुळे जिल्ह्यातल्या युथ पार्लिमेंटच्या आयोजनासंदर्भात आज शाळेतल्या मुख्याध्यापकांची मिटिंग बोलवण्यात आली आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला जिल्हा स्तरावरती स्पर्धा घेऊन इथे आपण दोन टीम परिक्षेत्र लेवलला कॉम्पिटिशनसाठी पाठवणार आहोत आणि यातनं खूप चांगले सकारात्मक विचार आणि तरुणाईच्या विचाराला वळण लावण्यासाठी आणि त्यांचा सकारात्मक विचार करण्यासाठी हा धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी पूर्वतयारीसाठी आज इथं बैठक बोलवण्यात आली. देशाची भावी पिढी म्हणून आज शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे पाहिली जाते, परंतु ही भावी पिढी व्यसनाधीन होऊन आपल्या आयुष्याची राख रांगोळी करायला निघाली आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आणि अन्न औषध प्रशासन विभागाने याची दखल घेऊन सर्रासपणे सुरू असलेल्या गुटखा विक्री व्यवसायावर बंदी आणावी अशी मागणी आज नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंदी असून देखील आज ग्रामीण भागांप्रमाणे शहरातही खुलेआम गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या गोष्टीला धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहर देखील अपवाद नाही. सध्या तर दोंडाईच्या शहरात दिवसा ढवळ्या विमल गुटखा घेऊन जाणाऱ्या गाड्या येत असतात, तरीही विमल गुटख्याची हेरगिरी करणाऱ्यांना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. केवळ डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंधळा असल्याची भूमिका वठवली जात आहे. अशा व्यवसायांची माहिती देऊनही अन्न औषध प्रशासन कानाडोळा करून या गोष्टींकडे पाठ फिरवित आहे. अधिकारी आणि व्यावसायिकांमध्ये याची मिलीजुली भगत मालिका तर खेळली जात नाही ना, असाच प्रश्न आज दोंडाईच्या नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. शेवटी एवढेच म्हणावे लागेल, अन्न औषध प्रशासन विभागातील संबंधित अधिकारी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत आहे असा विषय दोंडाईच्या शहरातील नागरिक व्यक्त करीत आहे. धुळे शहरातील रहिवाशी जिमराईल शेख सांडू यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताचे दोन हात करून शहरातील चाळीसगाव रोड परिसरात रिमोल्डिंग टायर दुकान उभारले होते, परंतु आज रोजी या दुकानाला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागून त्यांचे हजारोंचे नुकसान झाले, त्यामुळे ते कर्जबाजारी होऊन मोठ्या प्रमाणात हतबल होऊन बसले आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील पोलीस स्टेशन परिसरात जिमराईल शेख सांडू यांचे रिमोल्डिंग टायर विक्रीचे दुकान आहे. या दुकानावरून विद्युत पोलवरील तार गेली आहे. या तारांमध्ये पीळ पडल्याने शॉर्ट सर्किट होऊन शॉर्ट सर्किटचा प्रभाव दुकानावर पडून दुकानासहित दुकानातील हजारो किमतीचा माल आगीच्या भक्षस्थानी पडला. आगीचं रूप मोठ्या प्रमाणात धारण होत असल्याचं लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांनी धुळे मनपाच्या अग्निशामक बंब विभागाशी संपर्क साधला. या घटनेला लक्षात घेऊन अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं, मात्र ही आग आटोक्यात येईपर्यंत जिमराईल शेख यांचं मोठं नुकसान झालं होतं. हा प्रकार विद्युत पोलवरील तारांमुळे घडल्याने विद्युत विभागातील संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन जिमराईल शेख या दुकान मालकाला नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे. नाम जिमराईल शेख सांडू, नेशनल हायवे पोलीस चौकी के पास मेरी दुकान को शॉर्ट सर्किट से आग लगने से हजारों का नुकसान हो गया और 20 मिनट में आग बुझाने वाला है, उन लोगों ने बेचारों को सहायता करके आग बुझा दी. बस इतना. लघु उद्योगांसाठी अखिल भारतीय स्तरावर कार्यरत राष्ट्रीय संघटक लघु उद्योग भारतीच्या ध्वजाध्यक्षपदी संस्थापक सदस्य
ज्येष्ठ उद्योजक सुभाषजी कांकरिया व सचिवपदी राहुल कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. लघुउद्योग भारतीचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर असून जास्त शाखा व सभासद असलेली विशाल संघटना लघु उद्योगांसाठी कार्य करण्यात अग्रेसर आहे. धुळे शाखेने माजी अध्यक्ष संजय बागुल, देवेंद्र राजपूत यांच्या कारकिर्दीत उद्योजकांसाठी विविध विषयांवर चर्चासत्र, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अडचणी सोडवण्यासाठी शासकीय विभागाशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर लघु उद्योगांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार केले आहे. उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्याच अनुषंगाने कार्यक्षेत्रात ज्यांनी मोलाचे कार्य केले ते सुभाष कांकरिया, राहुल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. धुळे शहरातील हॉटेल रेसिडेन्सी येथे आयोजित निवड प्रक्रियेत उपाध्यक्ष राजेंद्र जाखडी, महेश नावरकर, सहसचिव वर्धमान सिंघवी, खजिनदार बापू बडगुजर, संचालक मनोज ताथेड, अतुल शहा आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि खास या लघु उद्योग पार्कीची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्याही शहरात लघु उद्योग पार्कीचं कार्य सुरू व्हावं यासाठी खास मालेगावहून आलेले काही उद्योजक त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात साधून साधतो. प्रथम मी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आभारी मानतो. आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न लघु उद्योग भारतीने जे दायित्व मला दिले आहे त्याबद्दल मी संघटनेचा ऋणी आहे. माझ्या सहकार्यांचाही सहकार्याच्या वतीने मी त्या संघटनेचं आभार मानतो. पर्यावरणाचा समतोल हा पर्यावरणातील अस्तित्वात असलेल्या घटकांवर अवलंबून असतो. आज मानवाकडून पर्यावरणातील घटक संपवण्याचा सपाटा सुरू आहे. यामुळे पर्यावरणात अनेक विघातक स्थित्यंतरे होऊन मानवजातीला तो घातक ठरत आहे. अशा समस्येला लक्षात घेऊन धुळ्यात जागतिक वन दिन साजरा करून तसेच वृक्षदिंडी काढून नागरिकांना प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. 21 मार्च या जागतिक वन दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयापासून वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीच्या सुरुवातीपूर्वी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या शुभ हस्ते वृक्षदिंडीचं उद्घाटन करून वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली. वृक्षदिंडीत नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीविषयी उत्साह वाढावा, वृक्ष लागवडीचं महत्व वाढावं, वृक्ष लागवड कार्यक्रमात लोकसहभाग वाढावा अशा प्रकारे संदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे हिरवा झेंडा दाखवित वन विभागाच्या आवारात या वृक्षदिंडीचा समारोप करण्यात आला. या दिंडीत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. अधिक माहिती वन विभागाचे उपवन सुरक्षक जी के अनारसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. याचं औचित्य साधून वन विभागाने अतिशय चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते मला सांगायची आपल्याला गरज नाही की झाडांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे. आताच आपण जेव्हा हे केलं पूजन तेव्हा तुकाराम महाराजांचा अभंग सुरू होता, तो पण हे सांगतो की वृक्षवल्ली आम्हा स्वयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती. आणि त्यात त्यांनी फार शेवटी सुंदर म्हटलं की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाशी वाद आपणाशी. म्हणजे अशा ठिकाणी जो जेव्हा जिथं वृक्षवल्ली आहेत पक्षी आहेत तिथे मनाशी आपला संवाद होत राहतो. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तेव्हा हा संवाद साधायचा असेल तर आज फार अवघड आहे. शहरामध्ये आपण म्हणतो की सिमेंटचं जंगल आहे, नुसते बिल्डिंग आहेत, माणसं आहेत, परंतु वृक्ष नाहीत, पक्षी नाहीत, पशु नाहीत. आणि अशा ठिकाणी आपण आपल्या मनाशी सुद्धा संवाद साधू शकत नाही. तेव्हा मला असं वाटतं की हे महत्व जाणून आपले आदरणीय वनमंत्री सुद्धा जे आहेत माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी तर फार मोठा उपक्रम आपण बघतो की हाती घेतलेला आहे आणि वृक्ष संवर्धनाचा आणि वृक्षारोपणाचा. आणि धुळे जिल्हा हा त्याच्यामध्ये खरोखर आघाडीवर आहे. नुसतं आघाडीवर नाही तर मनापासून सगळे वन विभागाचेच नव्हे तर इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेमध्ये नेहमी उत्साहाने सहभागी असतात. तेव्हा मी या निमित्ताने वन विभागाला आणि सर्वच नागरिकांना जागतिक वन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. तिच्यावरती यावर्षी आपण खूप कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे आणि असं रोप लावल्यानंतर जोपर्यंत माणूस तिला पुन्हा तोडत नाही किंवा
उखडून फेकत नाही तोपर्यंत मात्र ते मरणार नाही ह्याची आपण काळजी या ठिकाणी घेत आहोत. तर अशा प्रमाणे आणि ही अशी आपल्याकडे यावर्षी 40 लाख वृक्षाची रोपं तयार आहेत. वृक्ष लागवडीच्या कामामध्ये वन विभाग 30 लाख वृक्ष लागवड करत आहे. इतर सर्व विभाग आहेत त्यामध्ये सामाजिक वनीकरण आहे, ग्रामपंचायती आहेत, आणखी इतर यंत्रणा ज्या जिल्हा स्तरावरच्या आहेत या सर्व मिळून आपण यावर्षी 43 लाख वृक्ष लागवड करत आहोत आणि ती सगळीच्या सगळी जगण्याच्या दृष्टीने आपण पूर्ण नियोजन केलेलं आहे. वृक्ष लागवडीच्या काळात सुद्धा आपल्या सगळ्यांचा सहभाग असाच याहीपेक्षा जास्ती उत्स्फूर्त राहील अशी मी अपेक्षा करतो. वृक्ष लागवडीच्या कालावधीमध्ये पोलीस विभागाचं आम्हाला असंच सहकार्य मिळावं अशीही अपेक्षा करतो. आपण त्यांच्यासाठी काही विशिष्ट जागेवरती रोपांची वाहतूक करून त्यांना त्यामध्ये प्रत्यक्ष लागवडीमध्ये काय तंत्रज्ञानाची आवश्यकता असते, त्या कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि येणाऱ्या पावसाळ्याचा त्याला फायदा होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी काही इंटरकल्चरल ऑपरेशन ज्याला मशागत म्हणतो आपण ते करणं गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने आपण आपल्या सर्वांचा सहभाग आपल्याला अपेक्षित आहे. आपल्याकडे एक ग्रीन आर्मी म्हणून एक पोर्टल आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की त्या पोर्टलमध्ये आपण सदस्य व्हावं. शासनाने या पोर्टलच्या माध्यमातून थेट शासकीय उपक्रमाशी प्रत्येक व्यक्तीला जोडण्याचं एक मनोदय व्यक्त केलेलं आहे आणि तसं आपल्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्या सुद्धा बाबीचा आपण जरूर त्या मार्गाचा आपण अवलंब करावा आणि त्या म्हणजे हरित सेनेचे सदस्य सर्वांनी व्हावं जे कोणी झाले नसतील त्यांना मी आवाहन करतो. आणि हे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामध्ये त्याच्या नियोजनामध्ये त्याच्या प्रचार प्रसिद्धीमध्ये आपण जे उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला आहात यासाठी मी आपले सर्वांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू. धुळे शहरातील मनपा शाळा क्रमांक 20 येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात लहान चिमुकल्यांनी आपल्यातील कलागुण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. शाळेतील विद्यार्थी हे शैक्षणिक क्षेत्राबरोबर ताणतणावाच्या वर्तुळात गुरफटलेले असतात. अशा गोष्टीला लक्षात घेऊन विद्यार्थी या ताणतणावातून कसे मुक्त होतील व त्यांना शैक्षणिक क्षेत्राबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळू शकेल या उद्देशाने विरंगुळा म्हणून वर्षाच्या अखेरीस वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. धुळे शहरातील मनपा शाळा क्रमांक 20 येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चिमुकल्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी दिली गेली. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गाणी, पथनाट्य, डान्स आदी कलाप्रकार सादर करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन्युअल डे इसके अंदर हमारे पास 1 से 7 के लिए बच्चे पूरे साल में रहिए कि जैसे प्राइवेट स्कूल्स के अंदर एनुअल डे होता वैसे ही हम हर साल एनुअल डे का प्रोग्राम करते. इसमें बच्चे गीत, ड्रामे, उसके साथ साथ डांस, अभी डांस हमने कम कर दिए लेकिन उसके साथ साथ में टोटल अलग अलग फंक्शन के ऊपर अलग अलग ड्रेसिंग इसके ऊपर हम लोग प्रोग्राम लेते. और पूरे हमारे मोहल्ले के जो ज़्यादातर लेडीज़ है वो लोग आकर प्रोग्राम को सक्सेस कर रहे हैं. ये प्रोग्राम से हमारे स्कूल के जो एडमिशन है इसके ऊपर फर्क पड़ता है. और हमारे स्कूल में हम लोग साल भर क्या करते हैं, हमारी क्वालिटी क्या, हमको ये भी बताते हैं. क्योंकि सिर्फ प्रोग्राम करना मकसद नहीं है, प्रोग्राम में हमने साल भर क्या किए इसका पूरा निचोड़ रहता है. ये हमको ये प्रोग्राम के जरिए बताना रहता है. आपल्याला मनपसंद वर मिळावा यासाठी कुमारिका तसेच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुवासिनी करीत असलेल्या गणगौर या उत्सवाची सांगता सरदार वल्लभभाई पटेल अर्थात टॉवर बगीचाच्या प्रांगणात झाली. मारवाडी समाजात हुताक्षिणी पौर्णिमा अर्थात होळीपासून ते गुढी पाडव्यापर्यंत कुमारिका व सुवासिनी ह्या 16 दिवसांचा उपवास करीत असतात. या निमित्ताने मारवाडी समाजातील महिला मोठ्या प्रमाणावर एकत्र आल्या होत्या. त्यांनी एकमेकींना गणगौर सणाच्या शुभेच्छांबरोबरच भेटवस्तूही दिल्या. यावेळी या उत्सवासंदर्भात प्रतिक्रिया देताना अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ हेमलता अग्रवाल, अग्रवाल नवयुती मंडळाच्या अध्यक्षा ऐश्वर्या अग्रवाल म्हणाल्या.
अग्रवाल महिला मंडल अग्रवाल युवती मंडल की ओर से मैं अग्रवाल महिला मंडल अध्यक्ष सोहेम लता नरेश अग्रवाल आप सभी को गणगौर की बहुत बहुत बधाई देती हूँ। आज इस गणगौर के उत्सव में हम लोग गणगौर जी की विदाई के लिए इस टावर गार्डन में यहाँ जमा हुए हैं और बहुत ही उत्साह से गणगौर का मेला मनाया जा रहा है। सभी को हार्दिक बधाई। ये सभी महिलाओं के लिए एक सुहाग का बहुत बड़ा महत्व माना जाता है। कहा जाता है कि अगर आप सुहाग बांटोगे तो आपका सुहाग बढ़ेगा। हैप्पी गणगौर, हैप्पी गणगौर। हैप्पी ऐश्वर्या अग्रवाल, अध्यक्ष अग्रवाल युवती मंडल। जो गणगौर का त्यौहार होता है वो होली के दिन से चालू होता है, रंग पंचमी के दिन से। ये स्पेशली जो कंवारी लड़कियाँ होती है 18 दिन तक निसर्ग पार्वती यानी शंकर पार्वती की जो जोड़ी होती है उनको बनाती है अच्छा सुहाग पाने के लिए, और जो मैरिड होते हैं वो अपने सुहाग की लंबी उम्र के लिए मनाती है। 18 दिन सुबह में पूजा होती है, बिजोरा बनाया जाता है जिसमें तरह तरह के फूल से बिजोरा सजाया जाता है। उसके बाद में 16 बार श्लोक बोलकर पूजा की जाती है। रात में वैसे ही अलग अलग घरों में जाकर जो लड़कियाँ पूजन करती है उनके यहाँ पे बिंदौरा किया जाता है। बिंदौरे के अंदर अलग अलग तरह के गीत गाए जाते हैं, वैसे ही सबके अलग अलग जगहों पर जाकर मौज मजा मस्ती बनाई जाती है। इसी तरह आज गणगौर का आखिरी दिन है, पूरा मारवाड़ी समाज अग्रवाल यहाँ पे इकट्ठा। हाँ, पूरा मारवाड़ी समाज जो टावर गार्डन है वहाँ पर एकजुट होता है और यहाँ पर आकर सामूहिक गणगौर की पूजा की जाती है, नाचा जाता है और इसी तरह से तरह तरह के गेम्स खिलाकर इसे अच्छी तरह से मनाया जाकर आज इसकी समाप्ति की जाती है। नाशिकेतून द्राक्ष घेऊन मध्य प्रदेश कडे जाणारा MP09HH8161 या क्रमांकाचा ट्रक धुळे महानगराजवळील औधान गावाजवळील फाट्यावर आला असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे। हा अपघात पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडला। या अपघाताबाबत माहिती देताना मनोहर वर्मा हा चालक म्हणाला, पीपल गाव से रिवा जा रहे थे, कहाँ जा रही थी? रिवा कहाँ है? भोपाल से आए। भोपाल से क्या भरा था गाड़ी के अंदर? अंगूर भरा था साहब। क्या हुआ है? कितने बजे पलटी? 2:30 बजे। किसको लगा है क्या? लगाना वो एक टूट गया। तुम्हारा भी आता था? मेरा भी हाथ। क्या नाम है आपका पूरा? मेरा मनोहर वर्मा नाम है। मेट्रो सिटी कायद्यांतर्गत सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असेल तरच अटकेची कारवाई करता येईल असा महत्वपूर्ण निकाल न्यायमूर्ती उदय ललित व एके गोयल यांच्या खंडपीठाने दिलाय। याचा फायदा सामान्य नागरिकांना सुद्धा होणार आहे। मेट्रो सिटीच्या कायद्याचा गैरवापर वाढू नये, त्यातून चुकीच्या लोकांना शिक्षा होऊ नये, यासाठी अशा पद्धतीची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। विशेष म्हणजे केवळ सरकारी नोकरच नव्हे तर इतर सामान्य व्यक्तींनाही अशाच प्रकारचं संरक्षण देण्यात आलंय। SSP दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी त्यासाठी बंधनकारक करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या स्तरावर अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल, त्यातून केवळ अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून अडकवण्याचा तर हा प्रकार नाही ना, हे सिद्ध झाल्यावरच पुढची कारवाई करता येणार आहे। सुभाष काशीनाथ महाजन यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। 1 एप्रिल पासून राज्यातील रेशनची यंत्रणा होणार ठप्प। पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून धुळ्यात युथ पार्लमेंट मोहीम। दोडाईच्या सर्रास गुटखा विक्री व्यवसाय सुरू, अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे मत। चाळीसगाव रोडवरील टायर दुकानाला शॉर्ट सर्किटने लागली आग। लघुद्योग भारती अध्यक्षपदी कांक्रिया तर सचिवपदी राहुल कुलकर्णी यांची निवड। धुळ्यात जागतिक वन दिनानिमित्त वृक्ष दिंडी। शहरातील मनपा शाळा क्रमांक 20 येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न। धुळे शहरातील अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे गणगौर कार्यक्रम उत्साहात साजरा। नाशिकहून मध्य प्रदेशकडे जाणारा ट्रक धुळ्यातील औदान फाट्याजवळ पलटी आणि शहानिशा केल्यावरच लागणार अॅट्रॉसिटी, सुप्रीम कोर्टाचा निकाल।
सूर्यागृह माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.